सरकार पडण्यासाठी देव पाण्यात घातले, पण सरकार पडणार नाही, देवही म्हणतात आम्हाला पाण्यातून बाहेर काढा, असा घणाघाती आरोप राऊतांनी केलेला आहे। विरोधकांना पुन्हा एकदा खोचक टोला यावेळी लगावण्यात आलाय। सरकार पाडण्यास यांनी देव पाण्यात घातले, पण सरकार पडणार नाही, देवी म्हणतात आम्हाला पाण्यातून बाहेर काढा, अशी सुसाट टोलेबाजी संजय राऊतांनी केली आहे। सभेला संबोधित करताना जोरदार टोलेबाजी करण्यात आली आहे। सरकार पाडण्यासाठी भाजपा देव पाण्यात घालून बसतात, सरकार पडणार नाही, देवी म्हणतात पाण्यातून काढा, असा चिमटा यावेळी काढण्यात आला। अन्याय सहन करू नका, हे शिवसेनेचं ब्रीद आहे। निवडणुकीपूर्वी शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही, निकाल लागल्यानंतर शब्द फिरवले गेले, हे सरकार अन्यायाच्या चिडीतून निर्माण झाले। सरकार चालतं आणि चालणार, आम्हाला चांगली झोप लागते। पाटील म्हणाले आम्हाला झोप लागेल, पण भाजपा सरकार घालवलं तेव्हापासून चांगली झोप लागते, असा टोला त्यांनी लगावलाय। पोलिसांनी सुमोटो कारवाई करावी, मी असं म्हटलेलं की महाराष्ट्र सरकारनं या संदर्भात सुमोटो कारवाई करायलाच हवी, कारण आमच्यासारखे लोक आम्ही घाबरत नाही बोललो, पण भरडले जातो। केंद्रीय तपास यंत्रणांच्या एक व्हिक्टीम मी सुद्धा आहे, माझं कुटुंब सुद्धा आहे। आम्ही एक सामान्य मध्यमवर्गीय लोक आहोत, पण ईडी समोर माझ्या कुटुंबाला सुद्धा जावं लागलं। ईडी समोर अनेक आमचे म्हणजे सहकारी पक्षातले, माझ्या महाविकास आघाडीतले सहकारी, त्यांना सुद्धा अत्यंत अपमानास्पदरित्या जावं लागत आहे। कोण आहात तुम्ही? ठीक आहे ना, उद्याचा दिवस आमचा असेल हेच त्यांना मी सांगू। सर, गोसावी बद्दल एक प्रभाकर सांगणे खुलास केले, ते पाहिलंय आणि त्यानंतरच मी माझं ट्विट केलंय की महाराष्ट्र सरकारनं सुमोटो कारवाई। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।